आम्ही 10 वर्षापासून शेती करतो, तर ती शेती आम्हाला परवडत नव्हती, ऊसाला चाळीस आवरेज पडायचं। परत आमच्या गावात आम्ही पहिले ऊस, ज्वारी, मका असे पिकं घेत होतो। ऊस जास्त आम्हाला खर्च, रासायनिक खताला जास्त खर्च व्हायचा आम्हाला ऊसाला, त्याच्यामुळं आम्हाला ऊस तो परवडत नव्हता। नंतर आम्ही आमच्या गावात पाटील बायोटेकचा कार्यक्रम झाला, त्या दिवशी आम्ही कार्यक्रम ऐकला पूर्ण, नंतर ठरवलं एकरासाठी करायचं। तरी आता आमचा ऊस 10 एकर आहे, 1 एकर आम्ही तंत्रज्ञान वापरलं आहे। पहिला घरचा ऊस जो होता, तर तिथं जवळजवळ 2-2.5 फूट पाटील बायोटेकचा ऊस त्या ऊसापेक्षा हाईटला उंच आहे, पेऱ्या चांगला आहे, कांडीची लांबी चांगली, फुटवं जास्त येतं, खोडकिडा झाला नाही आणि रासायनिक खतसुद्धा फार कमी वापरलेलं आहे। मी माझ्या घरच्या ऊसाला पाटील बायोटेकनं वापरल्यामुळे त्या ऊसात खोडकिडीने जवळ बरेच अशी डांगी डोकी झाली होती, त्या ऊसात असा कमी जास्त वाढलेला आहे आणि पूर्ण असं एक लेवल नाही, आणि खोडकिड्याने पूर्ण जवळजवळ अर्ध्या सऱ्याच खराब केले त्या, आणि पाटील बायोटेकमुळे एकसुद्धा खोडकिडा हिकल्या प्लॉटला अजिबात नाही। 15 ते 20 दिवसाचा तो ऊस अगोदरचा असून पाटील बायोटेकचा ऊस त्याच्यापेक्षा मागून 20 दिवसाचा असूनसुद्धा 2 ते 2.5 फूट उंची त्याची जास्त आहे। पारंपरिक पद्धतीने ऊसाची शेती करताना आम्हाला 8 ते 9 हजार रुपये खर्च व्हायचा, पण ऊसाला आम्हाला 30 ते 40 आवरेज मिळत होतं। आता पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरल्यामुळं 12 ते 13 हजार रुपये खर्च आम्हाला होत आहे, परंतु आम्हाला 80 ते 85 एकरी टन ऊस आम्हाला उत्पन्न मिळेल। मी सुरुवातीला लागण केल्यानंतर पाटील बायोटेकचं ड्रेंचिंग करून घेतलं ऊसाला, त्याच्यामुळे ऊसाला खोडकिडा कसला झाला नाही। नंतर परत युरिया, पोटॅश, 1846 रिलीजर, कॅलनेट, शुगर केन, हा हिमाल, हा बेसळ डोस दिला, त्याच्यामुळे रानाची भुसभुशी वाढली, मुळी चांगली चालती, पेऱ्यात ऊस चांगला आहे, कांडीची लांबीसुद्धा चांगली आहे, फुटवंसुद्धा जात आहे, त्याचं पाण्याचा निचरा चांगल्यापैकी होतो। मला जवळजवळ 40 ते 35 टन ऊस जास्त जाणार आहे, त्याच्यामुळं मला 60 ते 70 हजार रुपयाचं उत्पन्न जास्त मिळणार आहे, आणि पाटील बायोटेकमुळे खर्च जर थोडा जास्त होत असला 7 ते 5 हजार रुपयांनी, उत्पन्न डबल मिळत आहे, त्याच्यामुळे शेतीला चांगला नफा होणार आहे। आता मी 1 एकरासाठी केलेलं आहे, आता मी पुढील काळात 5 ते 7 एकरावर पाटील बायोटेकचं करणार आहे, तंत्रज्ञान वापरणार आहे। तरी शेतकऱ्यांनी 1-2 एकरावर वापरून पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरावे। वडलोपार्जित शेती आमच्याकडे 15 एकर असून पारंपरिक पद्धतीने आम्ही पहिले पिके घ्यायचो। गेल्या वर्षीपासून पाटील बायोटेक पद्धतीनं 1 एकर ऊसाचं क्षेत्र त्यांच्या पद्धतीने केलेलं आहे, तर मला खूप फरक जाणवलेला आहे त्यांच्या पद्धतीनं। पारंपरिक पद्धतीचा 1 एकर ऊस आहे, त्याचा खर्च जवळजवळ 10 हजार आहे, पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा याचा खर्च आहे 15 हजार रुपये। तर आत्ता सध्या बघितलं तर ह्या ऊसाची म्हणजे 13 महिन्याचा ऊस आहे, तर त्याची कांड्या आहेत की 25 ते 26 कांड्या आहेत, आणि पारंपरिक पद्धतीचा ऊस आहे त्याच्या कांड्या आहेत की 10 ते 12 कांड्या आहेत। तर दोन्हीचा खर्च बघितला तर ह्याला 5 हजार रुपये आगाव गेलं तर उत्पन्न जवळजवळ 30 ते 35 टनाने वाढ होईल। पारंपरिक ऊसाचं उत्पन्न येईल 30 ते 35 टन, याचे 30 ते 60 टनापर्यंत, ह्याचे 60 ते 65 टनापर्यंत उत्पन्न जाईल असं वाटतंय। ऊसाचं म्हणजे ऊसाचा रिझल्ट पाहता आम्ही लिंबूसाठी वापरलेला आहे, लिंबाची क्वालिटी एकदम फर्स्ट क्लास आलेली आहे आणि मोठी आलेली आहे, आणि ते लिंबाचं बघून मिरचीसाठी वापरलेलं आहे, मिरचीचा बी रिझल्ट एकदम चांगला आलेला आहे। आणि ऊसासाठी ड्रेंचिंग म्हणजे बेन्सल डोस बरोबर कॅलनॅट, रिलीजर आणि हिमाल वापरलेला आहे, आणि 3 ड्रेंचिंग झालेल्या आहेत ऊसासाठी। मी आता 3 पिकांना हे वापरलेलं आहे, लिंबू, मिरची आणि ऊस, आणि मी इथून आता कुठलीही जमीन असो त्याच्यासाठी, कुठलंही पीक असो याच्यासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरणार आहे, आणि माझ्यासारख्या तरुण शेतकऱ्यांनी पाटील बायोटेक तंत्रज्ञानाकडे वळावं ही माझी इच्छा आहे। मूळ मी कृषी पर्यवेक्षक म्हणून कृषी खात्यात सर्व्हिसला होतो। 2010 साली मी रिटायर झालो, 10 साली रिटायर झाल्यापासून माझ्याकडं 6 एकर इथं अलीपूर हद्दीत जमीन आहे,
ते पूर्वी जमिनीत काही पिकत नव्हतं, फक्त कोरडभोई जमीन होती. विहीर खोदली, थोडाफार पाण्याचा सोर्स तयार केला. ऊस करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरायचं म्हणून मी 7x1 फुटावर ऊसाची लागवड केली आणि एक डोळा पद्धत हे मी अवलंब केलेला आहे. माव्याचा काही प्रादुर्भाव 1% पडलेला होता की लोकरी मावा, त्यासाठी सुद्धा त्यांनी मिल फायटर आणि ह्युमाल ह्याचं मिश्रण करून मी पॉवर स्प्रेनं पूर्ण ऊस फवारून घेतला, त्याच्यामुळे मावा 100% नाहीसा झालेला आहे. आत्ता सध्या ऊसाचं वय आहे 11.5 महिने. सध्या ऊस जवळजवळ 30 ते 35 कांड्यावर ऊस आहे. खरं सांगायचं म्हणजे मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान आहे. लागवड झाल्यापासून 3.5 ते 3 महिन्यानंतर त्यांचा माझा कॉन्टॅक्ट आला आणि त्या कॉन्टॅक्टमुळे त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे मी त्यांची शिफारस वापरायला चालू केली. मावा आला म्हणजे जर पहिल्यापासून जर त्यांचा बेसल डोस मी वापरला असता तर माव्याचा त्रास ह्या अजिबात आलेला नसता. सध्या ऊसाची पोझिशन पाहिले असता तो 30 ते 35 कांड्यापर्यंत आहे आणि जाडी भरपूर असल्यामुळं त्या एका ऊसाचं वजन सरासरी 2.5 किलो ते 3.5 किलो, एखादा ऊस 3-3.5 किलो भरतो, काही ऊस 2.5 किलो, एकदम लहान असेल तर 2-2.5 किलोपर्यंत भरलेला आहे. सरासरी 2.5 ते 3.5 किलोचा ऊस भरतो आणि ह्याच्यापूर्वी जे मी ऊस केलेले होते ते मला एकरी मॅक्झिमम 30 ते 35 टन उत्पन्न भेटलेलं आहे. माझी अपेक्षा आता सध्या ह्यात कमीत कमी 70 ते 75 टन ऊस भेटेल. पारंपरिक ऊस पद्धती केल्यानंतर ऊसाचे पाण्याची साईज जी असते ती निमुळती आणि रुंदीला फार कमी असतात आणि पेरे जे असतात ते आखूड आणि जाडी पण कमी असते. पण सध्याच्या ह्या पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे पानाची जाडी ही जाड झालेली असून रुंदी पण 4 बोटे 4.5 बोटे भरपूर आहे आणि लांब पानं आहेत, हिरवेगार आहेत आणि एका पेऱ्याची लांबी कमीत कमी 8 इंच ते 9 इंच ह्या ह्याच्याप्रमाणे आहेत. हे सुधारित तंत्रज्ञान ऊसाचं ऊस लागवडीसाठी वापरल्यामुळे माझा लेबरचा खर्च जो आहे तो एकदम 25% आलेला आहे. प्रत्येक मशागत मी ट्रॅक्टरच्या सहाय्याने करतो आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने केल्याने पाटील बायोटेकचे खतं वापरल्यामुळे सर्व खतं ऊसाच्या बुडाशी पडलेले आहेत आणि जमीन पूर्ण भुसभुशीत, सध्या भोतसुद्धा भुसभुशीत आहे आणि मधल्या क्षेत्रामध्ये 7 फुटाच्या अंतरामध्ये सावली पडल्यामुळं तिथं तणाचा अजिबात प्रादुर्भाव झालेला नाही. यापूर्वी पारंपरिक पद्धतीने जर मी ऊस केला करत होतो त्यावेळेस एकरी खर्च त्याला 9 ते 10 हजार रुपये यायचा आणि मॅक्झिमम खर्च हा लेबरवर होत असल्यामुळे आणि ते तण जास्त येत असल्याकारणाने नवीन तंत्रज्ञान वापरल्यामुळे आता खर्चात वाढ झालेली आहे. मॅक्झिमम 8 ते 9 हजारांनी वाढ झाली, म्हणजे पहिले 9-10 हजार आणि 8-9 हजार म्हणजे 17-18 हजार टोटल खर्च झाला, पण उत्पन्नात एकदम 1.5 ते 2.5 पट फरक पडतो. सर्व शेतकऱ्यांना माझी हीच विनंती आहे, जर हे सुधारित तंत्रज्ञान पट्टा पद्धतीचं वापर, ठिबकचं वापर आणि आधुनिक जेवढे रिक्वायरमेंट आहे खताची तेवढीच जर खतं दिली तर लेबरमध्ये जवळजवळ 60% लेबर खर्च वाचतो आणि उत्पन्नात डबल होतो आणि एक माणूस कमीत कमी एकटा माणूस असला आणि 2 लेबर अधूनमधून लावले तर 3 ते 4 एकर एकटा माणूस कव्हर करू शकतो. त्याच्यामुळे लेबरचा एकदम प्रॉब्लेम कमी होतो आणि 50 ते 60% खर्च कमी होतो. माझी एकच इच्छा आहे, कुठलेही पीक घ्या, पाटील बायोटेकची खतं वापरल्यामुळं पिकात भरघोस उत्पन्न येतं आणि खर्चात 50% बचत होती. मी ह्या ऊसाबरोबर माझ्याकडे 2 एकर डाळिंब आहे, त्या डाळिंबातसुद्धा मी पाटील बायोटेकचे खतं सगळे वापरत आहे. त्याच्यामुळं माझे फळाची क्वालिटी जी आहे ते क्वालिटी एकदम 1 नंबर क्वालिटी मला गेल्या वर्षी पण मिळाली आणि ह्या वर्षी पण आता मिळेल अशा अपेक्षा. सध्या आता फळ 2 ते 2.5 महिन्याचं फळ तयार आहे माझ्याकडं. तर सर्व शेतकऱ्याला विनंती आहे, कुठलीही पिकं काय घ्या पण पाटील बायोटेकची खतं जर वापरली तर आपल्याला हमखास उत्पन्नात वाढ होईल ह्याची मी हमी देऊ शकतो. जमीन आपली 15 एकर आहे, त्याच्यातून ऊस 2 एकर आहे पहिला आणि गहू 1 एकर, लिंबुनी 1 एकर असं आहे आणि त्याच्यातून काय एवढं उत्पन्न येत नव्हतं परवडण्यासारखं, खर्च जास्त होत होता आणि उत्पन्न कमी येत होतं. नंतर आम्ही गेल्या वर्षीपासून हे पाटील बायोटेकचं खत वापरून यावर्षी 1 एकर ऊस त्यांच्या ह्याच्यावर केलेला आहे आणि 1.5 एकर ऊस आमच्या पूर्वीचा आहे तसा आहे. आमचा पारंपरिक पद्धतीचा ऊस आहे, त्याचं वजन कमी आहे, 1 ते 1.5 किलो आहे आणि तो 10 कांड्यापर्यंतच आहे.
आणि ते एकरी 35 टन होण्याची शक्यता आहे आणि हा ऊस 60 ते 65 एकरी होतो आणि त्याची पेरेची लांबी जास्त आहे आणि जाडी पण आहे आणि त्याचं उंची 25 ते 26 कांड्यावर आहे। त्याची पाण्याची पण जाडी पारंपरिकपेक्षा चांगली आहे आणि जमीन भुसभुशीत झालेली आहे। पारंपरिक पद्धतीपेक्षा आपण दर 1 दिवसाला ड्रेंचिंग केल्यामुळे ऊसाची उंची जास्त वाढत होती आणि हिरवळपणा पण जास्त होता। ड्रेंचिंगमध्ये आम्ही कॅलनेट लेझर रिलेझर आणि हिमॉल हे वापरलेलं आहे। जर 1 दिवसाने ड्रेंचिंग घेतली त्याच्यात रिझर पोटॅश आणि रासायनिक खताबरोबर वाळवणी घेतलेली आहे दर 1 दिवसाने आणि त्याच्यामुळे ऊसाची वाढ चांगली झालेली आहे। पारंपरिक सिटीमध्ये आम्ही ऊसाला खर्च 10,000 रुपये केलेला आहे आणि इकडं पाटील बावटच्या तंत्रज्ञानाप्रमाणे 10 ते 15 हजार रुपये खर्च जास्त झालेला आहे 15,000 रुपये आणि त्याच्यापेक्षा 5,000 रुपये जास्त झाले तरी आम्हाला ऊस इकडं टनेज वाढलेला आहे। ही 35 टन झालं तर हे जवळजवळ 65 ते 70 टन येणार आहे। त्याच्यामुळे आमचं पैसे वाढणार आहेत। खर्च जरी केला तरी उत्पन्न डबल मिळालेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला हे फायदेशीर वाटतं पाटील बायोटेकचं।